नमस्कार, केक फ्लेवर अँड मोर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा मनापासून स्वागत. आज आपण स्पेशल असा आणि मस्त लहान मुलींचा आवडणारा युनिकॉर्न थीम केक कसा बनवायचा हे आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. तर बघा, हे युनिकॉर्न केक बनवण्यासाठी आपण हे फॉन्डनचे जे टॉपर आहेत ते कसे बनवले आणि हे डिझाईन काढण्यासाठी आपण कुठलं नोझल वापरलं आणि हा टॉल केक बनवण्यासाठी कुठला टिन वापरला याची सर्व डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा केक आपण हा टॉल केक बघणार आहोत. तर यासाठी बघा, इथे मी 1.5 किलोचा हा टिन घेतलेला आहे. तर बघा, 7 इंचाचा टिन आहे हा आणि याची हाईट म्हणजे याची उंची 4 इंच, म्हणजेच 7x4 टॉल टिन आपण आज इथे वापरलेला आहे. तर आजचा केक आपण हा 1.5 किलोचा बनवणार आहोत. युनिकॉर्न थीम केक बनवतो आहे तर इथे आपल्याला टॉल केकच बनवायचा आहे. तर याच्यावरच ही युनिकॉर्न थीम छान दिसते. तर आजचा फ्लेवर आपण हा चॉकलेट फ्लेवर केक बनवणार आहोत. तर चॉकलेट फ्लेवर केक बनवण्यासाठी इथे मी बघा 3 कप चॉकलेटचं प्रीमिक्स घेतलेलं आहे. ग्रॅममध्ये सांगायचं म्हटलं तर 600 ग्रॅम प्रीमिक्स मी इथे घेतलेला आहे. माझा कप हा 250 ml आहे. तर या कपाने मी 3 कप प्रीमिक्स इथे घेतलेला आहे. आता थोडंसं पाणी घालून आपण हे आता बॅटर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. तर प्रीमिक्स जास्त असल्यामुळे इथं मी विस्करचा वापर करत नाही आहे. डायरेक्ट मी स्पॅच्युलानेच बघा हे बॅटर व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे. आता आपण याच्यामध्ये तेल ॲड करूया. तर इथे मी 6 टेबलस्पून तेल मी आता या प्रीमिक्समध्ये ॲड करून घेणार आहे. कारण एका कपामागं म्हणजे 1 कप प्रीमिक्समागं आपण 2 टेबलस्पून तेल आपल्या बॅटरमध्ये घालायचं आहे. म्हणजेच आपण इथं 3 कप प्रीमिक्स घेतलेलं आहे तर 6 टेबलस्पून आपण याच्यामध्ये तेल ॲड करून घेतलेलं आहे. तर आता व्यवस्थित असं बघा हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे आणि बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला एकदम परफेक्ट ठेवायची आहे. म्हणजेच जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. तर मी तुम्हाला दाखवते की आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी कशी पाहिजे ते. हे बघा, फ्लोई कन्सिस्टन्सी आपल्या ह्या बॅटरची पाहिजे. तर आता बॅटर व्यवस्थित आपलं तयार झालेलं आहे. आपण हे बॅटर आता आपल्या टिनमध्ये घालून घेऊया. तर त्यासाठी इथे मी टिनमध्ये अगोदरच बटर पेपर फिल करून घेतलेला आहे आणि तेलाने ग्रीसिंगही करून घेतलेलं आहे. आता सगळं बॅटर आपण आपल्या या टिनमध्ये घालून घेऊया. बॅटर टिनमध्ये घालून घेतल्यानंतर आपली जी ही मेन टिप आहे ती अजिबात विसरायची नाही आहे. म्हणजेच आपला टिन टॅप करायला अजिबात विसरायचं नाही. कुठपर्यंत टॅप करायचा, जोपर्यंत आपल्या बॅटरमधले इअर बबल्स आहेत ते बाहेर पूर्णपणे निघले पाहिजेत, तोपर्यंत आपण हे टॅप करत राहायचं आहे. आणि आपलं जे बॅटर आहे ते बॅटर व्यवस्थित असं एकसारखं प्लेन दिसलं पाहिजे. तर मी तुम्हाला ती झूम करून दाखवते की आपलं बॅटर हे बघा टिनमध्ये घातल्यानंतर एकसारखं असं याची कन्सिस्टन्सी दिसली पाहिजे. मस्त बघा अशा प्रकारे. तर आता टिन आपला व्यवस्थित टॅप करून झाला. आपण हे आता इकडे मी तोपर्यंत पातेलं आपलं प्रीहीट करायला ठेवलं होतं. आता पातेलं 10 मिनटं मी लो फ्लेमवर प्रीहीट करून घेतलं होतं. आता आपण आपल्या याच्यामध्ये आपला जो टिन आहे तो टिन ठेवून घेऊया. तर शक्यतो टॉल केक आहेत, बेक व्हायलाही थोडासा याला टाइमच लागतो. तर 1.5 किलोचं बॅटर आहे याच्यामुळे आपण आता हे 45 ते 50 मिनटं लो फ्लेमवर आपण हे आता बेक करून घेऊया. तर बघा, मला कमीत कमी 50 मिनटं हा स्पॉन्ज बेक व्हायला लागलेला आहे. तर आता स्पॉन्ज पूर्णपणे आपला थंड मी होऊन दिलेला आहे आणि आता तो मी डिमोल्ड करून घेणार आहे. मस्त. तर बघा, आपला स्पॉन्ज हा मस्त असा स्पॉन्जी झालेला आहे. तर आपण आता याचे 3 लेअर कट करून घेऊया. सर्वात अगोदर वरचा जो ड्राय भाग आहे तो ड्राय भाग आपण कटर नाईफच्या साह्याने काढून घेणार आहोत आणि आता याचे 3 लेअर आपण कट करून घ्यायचे आहेत. लेअर कट करताना तुम्ही बघितलंच असेल आपल्या स्पॉन्जचे जे क्रम्स आहेत ते बघा अजिबात निघलेले नाहीत. तर यासाठी तेलाचं आणि बॅटरची व्यवस्थित कन्सिस्टन्सी जर आपण ठेवली तर आपल्या स्पॉन्जचे क्रम्स अजिबात निघत नाहीत. तर आता 3 लेअर आपले कट करून झालेले आहेत. आता 1.5 किलोच्या
केकसाठी इथे मी बघा क्रीम बीट करून घेतलेले आहे. तर बघा अशा प्रकारे क्रीमला पीक आलं पाहिजे तोपर्यंत आपली ही क्रीम बीट करत राहायची आहे. तर आता 1.5 किलोच्या केकसाठी इथे मी 3 कप क्रीम बीट करून घेतलेले आहे. तर त्यातली अर्धी क्रीम मी इथे बघा घेणार आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आपले जे ट्रफल आहे तर हे बघा हे ट्रफल आपण आता याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर इथे मी आता या क्रीममध्ये 4 ते 5 मोठे चमचे बघा मी याच्यामध्ये ट्रफल घालून घेणार आहे. तर आता हे ट्रफल आपण घालून घेतल्यानंतर ते बीटरने मिक्स कसं करायचं हेही मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर इथे बघा मी बीटर घेतलेलं आहे आणि ते ट्रफल जे आहे आपलं ते क्रीममध्ये व्यवस्थित असं मी आता मिक्स करून घेणार आहे. तर फ्रीजमध्ये स्टोअर केलेलं जे ट्रफल आहे ते आपण डायरेक्ट क्रीममध्ये घालूनही अशा प्रकारे बीट करू शकतो. आणि तुम्हाला जर बीटरने हे मिक्स करायचं नसेल तर ट्रफल आपलं 30 सेकंद मायक्रोवेव्ह करून थोडंसं ते मेल्ट करून तुम्ही या क्रीममध्ये ॲड करू शकता. मेल्टेड ट्रफल जर तुम्ही क्रीममध्ये घातलं तर तुम्हाला बीट करण्याची काही गरज नाही आहे. स्पॅचुलानेही तुम्ही ते क्रीममध्ये ट्रफल मिक्स करू शकता. तर आता बघा मस्त अशी क्रीमी चॉकलेटी आपली ही जी क्रीम आहे ती तयार झालेली आहे. आता आपण आयसिंगला घेऊया. तर सर्वात अगोदर पहिली लेअर मी घेतलेली आहे. साध्या पाण्याने मी आता हे सोक करणार आहे. सोक करून झालं की आता आपली जी आपण क्रीम तयार केली होती जी डच क्रीम थोडक्यात ती आता थोडीशी मी याच्यावर घालून व्यवस्थित असं स्पॅचुलाने ती स्प्रेड करून घेणार आहे. व्यवस्थित असं स्प्रेड करून झाल्यानंतर आपण आता याच्यामध्ये केकला आणखीन थोडंसं जास्त चॉकलेटचा फ्लेवर यावा यासाठी इथे मी थोडेसे चोकोचिप्स ॲड करणार आहे. जेणेकरून केक खाताना मस्त असा या चोकोचिप्सचा जो क्रंच आहे तो क्रंच आपल्या दाताखाली लागला की खायला खूप ते छान लागतात. आता चोकोचिप्स ॲड इथे मी दुसरी लेअर लगेच घेतलेली आहे आणि ती व्यवस्थित बघा अगोदर या बाजूने सोक करून ती लेअर उलटी करून मी आता आपली ठेवलेली आहे. आणि आता 2 लेअरमधला गॅप आपण व्यवस्थित असा क्रीमने भरून घ्यायचा आहे. तर असेच वेगवेगळे आणि क्रिएटिव्ह केक बघण्यासाठी नक्कीच माझ्या चॅनेलला म्हणजेच केक फ्लेवर अँड मोर या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. बेल आयकॉनचं बटन प्रेस केल्यानंतर ऑल म्हणून ऑप्शन येतं तिथेही क्लिक करा जेणेकरून सर्व केकचे रेसिपीचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला ह्या सगळ्या केकच्या रेसिपी बघता येतील. तर 2 लेअरमधला गॅप भरून झाल्यानंतर आपण दुसरी लेअर आता व्यवस्थित अशी सोक करून घेऊया. चॉकलेटचा स्पॉन्ज हे व्यवस्थित आपल्याला सोक करायचा आहे आणि सोक झालं की नाही हे बोटाने चेक करत राहायचं आहे. तर आता सोक झालं परत आपण आता याच्यावरती क्रीम घालून घेऊया. क्रीम घातल्यानंतर पुन्हा आपण ती व्यवस्थित अशी पॅलेट नेमच्या सहाय्याने स्प्रेड करून घेऊया. आता स्प्रेड व्यवस्थित केल्यानंतर आपण याच्यावरती आता पुन्हा चोकोचिप्स घालून घेऊया मस्त. आणि आता तिसरी म्हणजे शेवटची लेअर आपण आता ठेवून घेऊया मस्त. बघा आपल्या केकला मस्त असा हाईट आलेली आहे आणि मस्त असा आपला हा टॉल केकही दिसत आहे. आता आपण व्यवस्थित अशी ही तिसरी लेअर सोक करून घेऊया. आणि आता आपल्या या केकला आपण थोडीशी क्रीम घालून क्रम कोटिंग करून घेऊया. क्रम कोटिंग करताना अगोदर मी टॉपला थोडीशी क्रीम लावून वरच्या बाजूचं व्यवस्थित असं क्रम कोटिंग करून घेते आणि नंतर बाजूलाही आपण थोडीशी म्हणजेच केकच्या साईडलाही थोडीशी क्रीम लावून आपण क्रम कोटिंग करून घेऊया अशा प्रकारे. क्रम कोटिंग करून झालेलं आहे. नेहमीप्रमाणेच आपण आता आपला जो हा केक आहे तो 15 ते 20 मिनटासाठी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचा आहे आणि नंतरच आपण याला आता फायनल फिनिशिंगला घ्यायचं आहे. फ्रीजमध्ये आपण केक ठेवून दिलेला आहे तोपर्यंत इकडे आपण क्रीममध्ये बघा स्किन टोन हा जेल कलर आहे याचा मी एकच ड्रॉप या क्रीममध्ये घालून घेणार आहे आणि या क्रीमने आपण आपल्या केकला फायनल फिनिशिंग करून घेणार आहोत. आता आपण हे बघा एकच ड्रॉप मी घालून घेतलेला आहे आणि तो आता व्यवस्थित असा बघा क्रीममध्ये मी मिक्स करून घेतलेला आहे. आपल्याला जास्त डार्क शेड तयार करायचा नाही आहे. फेंट स्किन कलर फक्त आपल्याला इथे करून घ्यायचा आहे. तुम्ही बघत असा मस्त असा लाईट स्किन कलर बघा आपल्या क्रीमला आता आलेला आहे. आता आपण आपल्या केकला फायनल फिनिशिंग करून घेऊया. तर आपण जी स्किन कलरची जी क्रीम तयार केली होती त्याने आता आपण फायनल फिनिशिंग करणार आहोत. तर अगोदर मी टॉपचा जो भाग आहे तो भागात पूर्णपणे मी अगोदर फिनिशिंग करणार आहे.
आणि नंतर केकच्या साईडमधून मी क्रीम लावून घेणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला जर पॅलेट नाईफनी जर बघा अशा प्रकारे क्रीम लावता येत नसेल तर पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून पायपिंग बॅग पुढच्या बाजूला कट करून पायपिंग बॅगच्या साह्याने तुम्ही केकला बघा साईडनी अशा प्रकारे क्रीम लावू शकता. पायपिंग बॅगच्या साह्याने क्रीम केकला कशी लावायची याचे बरेचसे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तुम्ही एकदा ते बघू शकता. तर बघा आता पूर्णपणे मी केकला पॅलेट नाईफच्या साह्याने आता क्रीम लावून माझी झालेली आहे. तर बघा आता क्रीम पूर्णपणे लावून झालेले आहे. आपण आता आपण जे स्क्रॅपर आहे ते स्क्रॅपरने आपल्या केकला फिनिशिंग करून घेऊया. तर यासाठी इथे मी स्टीलचं स्क्रॅपर घेतलेलं आहे बघा, आणि अलगत असा आपला जो टर्न टेबल आहे तो फिरवायचा आहे मस्त हळूवारपणे. आपल्याला ही बघा अशा प्रकारे फिनिशिंग करून घ्यायची आहे मस्त. बाजूची स्क्रॅपरनी फिनिशिंग करून घेतल्यानंतर वरचा जो टॉपचा भाग आहे त्याला मी आता पॅलेट नाईफने बघा व्यवस्थित असं फिनिशिंग करून घेत आहे मस्त. आता फिनिशिंग करून पूर्णपणे आपला केक झालेला आहे. आपण आता याच्यावरती डिझाईन काढूया. तर डिझाईन करण्यासाठी बघा मी इथे नूरचं N1 नोझल घेतलेलं आहे आणि पायपिंग बॅगमध्ये मी पिंक कलरची क्रीम तयार करून ती भरून घेतलेली आहे. इथे मी पिंक जेल कलर्स वापरलेला आहे. आता आपण आपल्या केकवरती अगोदर पिंक कलरची अशा प्रकारचे बघा जे रोजेस आहेत ते काढून घेऊया मस्त. तर आपल्याला रँडमली बघा केकवरती कुठेही अशा प्रकारचे अगोदर पिंक कलरचे फुलं काढून घ्यायचे आहे मस्त. इथे आपण बऱ्याचशा कलरचा वापर करणार आहोत पण सुरुवातीला एक एक म्हणून अगोदर आपण पिंक कलरचे फुलं काढून घेऊया. तर N1 नोझलचा फोटो मी तुम्हाला दाखवलेला आहे. आता बघा आपण हॉर्सच्या साईडला म्हणजेच मानेवरसुद्धा जे फुलं आहेत ते फुलं आपण आता इकडे या बाजूला काढून घेऊया. तर रँडमली मी काही फुलं इथे म्हणजे रोजेस काढून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला पुढचे फ्रंट बाजू जी आहे तिथे म्हणजेच हॉर्सच्या ज्या कपाळावरचं फुल आहे ते बघा मी आता या साईडला इथे असं अशा प्रकारे काढून घेणार आहे मस्त. आपण आता दुसऱ्या कलरची म्हणजेच येल्लो कलरची फुलं काढून घेऊया. त्यासाठी इथे बघा मी ट्विस्टेड प्रकारचं असं नोझल घेतलेलं आहे. याचाही फोटो मी तुम्हाला दाखवलेला आहे. याने सुद्धा खूप सुंदर अशी बघा फुलं तयार होतात. तर इथे मी येल्लो कलरचा जेल कलर वापरलेला आहे आणि येल्लो कलरची क्रीम तयार करून मी पायपिंग बॅगमध्ये भरून अशा प्रकारचे बघा आता फ्लावर्स काढून घेणार आहे मस्त. हेही फ्लावर्स आपल्याला रँडमली बघा काढून घ्यायचे आहेत जेणेकरून हा केक मस्त असा आणि रंगीबेरंगी दिसेल. आता बाजूनेही बघा जिथे आपण पिंक फुलं काढली होती त्याच्या तिथे मध्यभागीसुद्धा आपण हे येल्लो कलरची फुलं काढून घेऊया. म्हणजेच आपला जो युनिकॉर्न आहे त्याच्या मानेवरती आपण हे अशा प्रकारे फुलं काढून घ्यायचे आहेत मस्त. तर बघा रँडमली मी अशा प्रकारचे येल्लो कलरची फुलंही आता आपण काढून झालेले आहेत. आता आपण दुसरा नोझल आणि दुसरा कलर इथे वापरूया. तर त्यासाठी इथे बघा मी मोदक नोझल घेतलेला आहे. हे बघा हे मोठं मोदक नोझल आहे आणि नेव्ही ब्ल्यू कलरची मी क्रीम तयार करून ती पायपिंग बॅगमध्ये भरून घेतलेली आहे आणि या नोझलने बघा फक्त आपल्याला असे मोदक काढून घ्यायचे आहेत मस्त. जिथे जिथे गॅप दिसत आहे तिथे आपण आता फक्त असे डॉट देऊन घ्यायचे आहेत दोन्ही फुलांच्या मध्ये. नेव्ही ब्ल्यू हा मी जेल कलर्स इथे वापरलेला आहे. तर आता मध्ये रँडमली बघा हे डॉट दिल्यानंतर साईडमध्येही आपण हे अशा प्रकारचे बघा मोदक काढून घ्यायचे आहेत. तुम्हाला दाखवते मी दोन्ही फुलामध्ये जो गॅप आहे त्या गॅपमध्ये आपल्याला बघा अशा प्रकारचे मोदक हे म्हणजेच डॉट काढून घ्यायचे आहेत मस्त. आपला केक मस्त आणि बघा रंगबेरंगी इथे दिसत आहे आणि जे आपले क्रीमला बघा मस्त अशी शाईन आलेले आहे किंवा जे फुलं आपण काढलेत जे फ्लावर्स काढलेत त्यालाही बघा मस्त असे एजेस आलेत. याचा अर्थ आपली क्रीम ही परफेक्ट अशी बीट झालेली आहे. तर इथे बघा आता परत मी दुसरा कलर आणि दुसरा नोझल घेतलेला आहे. तर स्टार नोझल घेतलेला आहे नूर 14
याचाही फोटो मी तुम्हाला मी दाखवलेला आहे. आणि इथे टील कलर मी वापरलेला आहे, जेल कलर ही आहे. तर टील रंगाची क्रीम मी तयार करून बघा अशा प्रकारे आता मी पाइपिंग बॅग मध्ये भरून अशा प्रकारेच आपल्याला फक्त डॉट द्यायचे आहेत, म्हणजे छोटे छोटेसे असे मोदक इथे काढून घ्यायचे आहेत. मस्त जिथे जिथे आपल्याला गॅप दिसतोय तिथे तिथे आता या टील कलरने आपण डॉट देऊन घेऊया. आणि साईडमध्येही आपण अशा प्रकारचे डॉट देऊन घेऊया. आता बघा अशा प्रकारचे मी डॉट देऊन जिथे जिथे गॅप आहे तिथं मी पूर्णपणे आता हे फिल करून घेतलेलं आहे. आणि आता डिझाईन काढून झाल्यानंतर खाली आपण बॉर्डर करणार आहोत. यासाठी मी इथे बघा गोलाकारचं नोझल घेतलेलं आहे आणि जी पिंक कलरची आपली क्रीम होती ती क्रीम मी भरून फक्त आपल्याला अशा प्रकारचे डॉट द्यायचे आहेत बघा. आणि नोझलचा फोटोही तुम्हाला मी दाखवलेला आहे. मस्त. तर असेच डॉट आपल्याला आता पूर्ण केकच्या बाजूने काढून घ्यायचे आहेत, म्हणजेच आपल्या केकची जी बॉर्डर आहे ती बॉर्डर आपण या डॉटने आता कवर करून घ्यायची आहे. आता आपण जे युनिकॉर्नचे फाउंडेनचे जे टॉपर आहेत ते टॉपर कसे बनवायचे ते बघूया. तर त्यासाठी इथे मी पांढऱ्या रंगाचं फाउंडन घेतलेलं आहे बघा, अशा प्रकारचं हे पॅक येतं. आणि आता आपण हे फाउंडन आहे ते थोडंसं जेवढं आपल्याला लागणार आहे तेवढंसं काढून ते आता व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. तर फाउंडनचे कधीही टॉपर बनवताना अगोदर आपलं जे फाउंडन आहे ते व्यवस्थित असं मळून म्हणजेच सॉफ्ट करून घ्यायचं आहे. आणि सॉफ्ट करून घेतल्यानंतरच त्याचे टॉपर आपण बनवायला घ्यायचं आहे. तर फाउंडन जर हाताला चिटकत असेल तर इथे कॉर्नफ्लॉवरचा आपल्याला वापर करायचा आहे. मी इथे थोडंसं कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे आणि ते हातालाही लावून घेतलेलं आहे. आणि आता आपण याचे टॉपर बनवायला घेऊया. तर सर्वात अगोदर आपल्याला जे युनिकॉर्नचे जे शिंग आहेत तर ते कसे बनवायचे ते बघूयात.
तर टॉपर करून झाल्यानंतर बघा जे युनिकॉर्नची ही जे शिंग आहे त्याला आपण थोडासा गोल्डन कलर करून घेऊया. यासाठी मी इथे इवापोरेक्स आणि गोल्डन डस्ट मिक्स करून घेतलेला आहे. तर दोन्हीचा फोटो मी दाखवलेला आहे. आणि हे जे युनिकॉर्नचे जे कान आहेत या कानामध्ये बघा दोन मी टूथपिक लावून घेतलेले आहेत. तर आता आपण हे केकवरती अप्लाय करून घेऊया. तर सर्वात अगोदर युनिकॉर्नचे जे डोळे आहेत ते डोळे आपण केकवरती लावून घेऊया. तर जे युनिकॉर्नचे बघा मधोमध आपण जे फ्लावर्स काढलं होतं डोक्यावरती त्याच्या साईडला हा एक डोळा लावून घेऊया आणि दुसऱ्या साईडला दुसरा डोळा अशा प्रकारे मस्त. तर डोळे लावून झाल्यानंतर आपण जे युनिकॉर्नचं जे बघा शिंग आहे ते आता मधोमध केकच्या लावून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे लावताना वरच्या टोकाला धरायचं आहे कारण आपण याला गोल्डन कलर दिलेला आहे. आणि एका साईडला हा दुसरा कान लावून घेऊया आणि त्याच्याबरोबरच ह्या साईडलाही दुसरा कान लावून घेऊया मस्त. तर बघा तर आजचा युनिकॉर्न थीम केक पूर्णपणे आता रेडी करून झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त असा आणि रंगीबेरंगी हा युनिकॉर्न थीम केक तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. त्यासोबतच आपण जे युनिकॉर्नचे जे फाउंडनचे टॉपर बनवलेले आहेत तेही तुम्हाला कसे वाटले हेही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. चला तर मग भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन आणि वेगळ्या छानशा केकच्या डिझाईनसोबत. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. व्हिडिओ खूप खूप आवडला असेल तर तुम्ही तो तुमच्या फ्रेंड्सना शेअर हे करा. आणि चॅनेलवर जे पहिल्यांदाच असतील जे पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब हे करा. धन्यवाद.